छत्रपती संभाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आमच्या कोथरूडचे ग्रामदैवत मातोबा श्री मातोबा यांना वंदन करून महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांना वंदन करतो। काही वेळेतच राजसाहेब या ठिकाणी पोहोचणार आहेत। आज या ठिकाणी ही जी सभा आहे ही सभा घेण्यासाठी आम्हाला खूप कष्ट करावे लागले। काल दुपारी आम्हाला या सभेची परवानगी देण्यात आली। सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की ही निवडणूक खास करून कोथरूडची निवडणूक साम दाम दंड भेद वापरण्याचा प्रयत्न चालू आहे। ज्या वेळेला मी निवडणुकीचा फॉर्म भरला, निवडणुकीचा फॉर्म भरल्यानंतर निवडणुकीचा माघारीचा दिवस असतो, या माघारीच्या दिवसापर्यंत काही लोक आमच्या महानगरपालिकेतला एक अधिकारी सरकारी अधिकारी यांनी मला बोलवलं। ते म्हटले साहेब येता का जरा चहा प्यायला। मी म्हटलं चला आता चहा प्यायला बोलवलं, म्हटलं थोडंसं आपल्याला मतदान वाढू शकतात, चार फोन करतील आणि आपल्याला मदत करतील। चहा प्यायला गेल्यानंतर त्यांनी सांगितलं साहेब जरा स्वतःचा विचार करा। म्हटलं मी स्वतःचाच विचार करतोय, माझ्या पक्षाला आज गरज आहे, मी पक्षासाठी उभं राहिलेलो आहे आणि माझ्याबरोबर मला सन्माननीय हरिश्चंद्र पवारसाहेब, आजीदादा पवारसाहेब, त्याचबरोबर काँग्रेसचे बाळासाहेब थोरासाहेब, स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी साहेब या सर्वांनी पाठिंबा दिलेला आहे। तर अजून काय करायचं साहेब? म्हटलं साहेब तुम्हाला एक ऑफर आहे। मित्रांनो तुम्हाला सांगण्याचं खूप महत्त्वाचं कारण लक्षात ठेवा, साहेब तुम्हाला ऑफर आहे, तुम्हाला राज्यमंत्रीपद देतात आहे, तुम्हाला 20 कोटी रुपये निवडणुकीचा फंड देतात आहे, तुम्हाला 200 कोटी रुपयाचं PWDचं काम देतात आहे। म्हटलं मला हे का देताय? नाही तुम्ही फॉर्म माघार घेण्यासाठी तुम्हाला देतात आहे। मी त्यांना एकच सांगितलं की बा तुम्ही हे मला देण्यापेक्षा जे तुमच्यावरती नाराज आहेत, जे स्टँडिंग आमदार होते, जे इच्छुक उमेदवार होते, तुम्ही त्यांना द्या, ते तुमच्या खांद्याला खांद्या लावून काम करतील आणि चांगल्या प्रकारचं मतदान करतील। त्यानंतर कोथरूडमध्ये सांगलीवरनं आलेला एक मोठा गुंड आणि आता मोठा बिझनेसमॅन जो कायम चंद्रकांतदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून प्रचारामध्ये फिरतो, सर्व पुणे शहराच्या गुंडांची मीटिंग घेतो आणि त्या गुंडांना सांगतो की तुम्ही कोथरूडमध्ये किशोर शिंदेंच्या विरोधात काम करा, तुम्ही झोपडपट्टीमध्ये जावा, तुम्ही लोकांवरती दबाव टाका, तुम्ही आमचं काम करा, भविष्यात तुमच्यावरती मोका येणार नाही, तुमच्यावरती कुठल्याही केसेस येणार नाही, अशा प्रकारचा दबाव ते टाकतात। त्यांनी मला रात्री 1 वाजता बोलवलं, त्यांनी सुद्धा मला सांगितलं साहेब तुमच्यासाठी ही ऑफर आहे, तुम्हाला राज्यमंत्री करतील, तुम्हाला फंड देतील। सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की चंद्रकांतदादा पाटील या ठिकाणी कोथरूड हा त्यांना सुरक्षित मतदारसंघ म्हणून आले आणि त्यांनी या ठिकाणी कार्यकर्त्यावरती अन्याय केलेला आहे। ही निवडणूक कोल्हापूर विरुद्ध पुणे अजिबात नाही आहे, परंतु दादांनी 2 दिवसपूर्वी कोल्हापूर विरुद्ध पुणे ही निवडणूक करण्याचा प्रयत्न केला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांनी सर्व ठिकाणी त्यांचे पॅम्पलेट्स वाटलेत। कोल्हापूरच्या लोकांना सांगण्यात येत आहे की तुम्ही पुण्यातल्या लोकांना फोन करा, त्यांना सांगा की मला निवडून येण्यासाठी प्रयत्न करा, अशा प्रकारची दादांनी हा प्रयत्न केलेला आहे, पुणेकरांनी नाही। परंतु दादा अचानक आले आणि ज्या कार्यकर्त्यांनी 5 वर्ष या ठिकाणी प्रयत्न केला की बाबा चला मला आता उमेदवारी मिळेल, मला आता निवडणूक लढवता येईल, आदल्या दिवशी तिकीट देसपर्यंत माहीत नव्हतं की या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष उमेदवारी घेतील आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्षांनी या ठिकाणी उमेदवारी घेतली। मला एक तुम्हाला सांगायचं आहे की जो कार्यकर्ता 5 वर्ष कष्ट करतो, 5 वर्ष त्याला असं वाटतं की मला 5 वर्षानंतर संधी मिळेल, परंतु ती संधी त्याला न मिळता त्यांचा जो काही नेता येतो म्हणजे आयत्या विळ्यावर नागोबा असल्यासारखं नेता येतो आणि त्या ठिकाणी तो
कार्यकर्त्याचा हक्क निरवतो म्हणून मी एक कार्यकर्ता आहे आणि दादांनी कोथरूडकरांना गृहीत धरलेलं आहे, कोथरूडकरांचा स्वाभिमान गृहीत धरलेला आहे. त्यांना असं वाटलं कोथरूडमध्ये सर्वजण त्यांना या कोथरूडमध्ये कोणालाही उभं केलं तर आम्ही निवडून देऊ अशा प्रकारचं नाही आहे. कोथरूडकर नक्की त्यांना त्यांची जागा दाखवून देतील. महाराष्ट्रामध्ये कुठलाही राजकीय पक्ष अशा प्रकारची डेअरिंग करणार नाही. कुठलाही राजकीय पक्ष कार्यकर्त्याचा जो काही हक्क आहे तो हिरावून घेण्याचा प्रयत्न करणार नाही. आज केंद्रामध्ये भाजपची सत्ता आहे, राज्यामध्ये भाजपची सत्ता आहे, कारण की आता जोपर्यंत नवीन सरकार येत नाही तोपर्यंत, आणि महानगरपालिकेमध्ये राज्याची सत्ता आहे, तरीसुद्धा बाणेर बालेवाडी या ठिकाणी 6 किलोमीटरचा रस्ता त्या ठिकाणी नो पार्किंग झोन केलेला आहे. त्या ठिकाणचे सगळ्या व्यापारी वर्गांनी आज बाणेर बालेवाडी बंद केला होता. 2 तास बाणेर बालेवाडी त्या ठिकाणी बंद होतं, परंतु ट्रॅफिकच्या डीसीपींना नागरिकांना भेटायला वेळ नव्हता आणि त्या ठिकाणी नागरिकांना ते भेटले आणि नंतर त्यांनी 2 दिवसानंतर आम्ही काय निर्णय घ्यायचा तो सांगू. सांगण्याचा मुद्दा एवढाच की जेव्हा नो पार्किंग जेव्हा करतो तेव्हा हरकती सूचना येतात, त्या हरकती सूचनावरती आपण काही ना काहीतरी उपाय केला पाहिजे. एकतर P1 P2 केला पाहिजे किंवा दुसऱ्या काही उपाय केले पाहिजे. दोन्ही बाजूनी गाड्या ठेवल्या नाही तर त्या ठिकाणी हॉटेल्स असतील, त्या ठिकाणी मेडिकल असेल, या सगळ्या लोकांचं होणार काय? या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो, आज या कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये ज्यांनी सांगितलं आमची पार्टी विथ डिफरन्स आहे, काँग्रेस राष्ट्रवादीला शिव्या घालतात आहे, काँग्रेस राष्ट्रवादी पैशाचा महापूर करते म्हणून सांगतात आहे, परंतु आज आपल्या कोथरूडमध्ये पैशाचा महापूर चालू आहे, पोलिसांचा दबावतंत्र चालू आहे. पुणे शहरामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये कुठल्याही मतदारसंघामध्ये प्रचार यात्रेच्या वेळेला 1 किंवा 2 पोलीस असतात किंवा नसतात, परंतु माझ्या प्रचार यात्रेला 10-10 पोलीस असतात. का? कशासाठी? LIBचे पोलीस असतात, CIDचे पोलीस असतात, कशासाठी? कारण की आज आचारसंहिता असताना सुद्धा या ठिकाणी हंगामी जे काही सरकार आहे ते पोलिसांचा वापर करतंय, ते CIDचा वापर करतंय, ते LIBचा वापर करतंय आणि आमच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे सर्व फोन टॅप आहे, आम्ही काय करतो, आम्ही कुठं जातो, आम्ही कोणाला भेटतो, म्हणजे आम्ही कुठल्या भागामध्ये आमचं वजन चांगलं आहे, आम्ही कुठल्या भागामध्ये कमी आहे, अशा प्रकारचा या ठिकाणी यंत्रणेवरती आमचा दबाव चालू आहे. मध्यंतरी माझ्या ऑफिसमध्ये एक महिला आली आणि त्यांनी सांगितलं की मी CIDमधनं आलेले आहे, आणि त्या महिलेने आमच्या ऑफिसमधले सगळे मॅपचे फोटो काढायला चालू केले. त्यांना म्हटलं, मॅडम जर तुम्ही CIDमधनं आले असेल तर तुमच्याकडे यंत्रणा आहे, तुम्ही नेटवर जावा, तुम्हाला सगळे मॅप्स मिळतील, परंतु तुम्ही डायरेक्ट आमच्या ऑफिसमध्ये कसे का आलात? माझ्याकडे कॅमेरा आहे, मी तुमच्यावरती केस करू शकतो, कारण तुम्ही आमच्या ऑफिसमध्ये आलेला आहेत, मी वकील आहे, मला माहिती आहे तुमच्यावर काय केस करावाय. त्यांनी पाया पडल्या, म्हटलं साहेब चुकलं माफ करा, आम्हाला वरिष्ठांचा दबाव आहे, आम्हाला वरिष्ठांनी सांगितले जा, आम्ही आले इकडं, आम्हाला जे सांगितलं ते केलेलं आहे. म्हणजे पोलीस बांधवांची चुकी नाही आहे, परंतु वरिष्ठ म्हणजे नेमकं कोण आहे? वरिष्ठांचा दबाव म्हणजे नेमकं कोणाचा आहे? आज गुंडा स्पॉटचे पोलीस असतील, DCP असतील, ACP असतील, ॲडिशनल कमिशनर असतील, गुंड लोकांना बोलून घेतात आणि सांगतात तुम्ही पाटील साहेबांचं काम करा, नाही तर पुणे जिल्हा सोडून जावा. म्हणजे ही पोलिसांनी, पोलीस कधीपासून राजकारण करायला आले? पोलीस कधीपासून एखाद्या पक्षाची बाजू घ्यायला आले? पोलिसांना असं वाटत असेल की भविष्यातील सरकारसुद्धा भाजपचं येईल, कदाचित येईल का नाही मला माहीत नाही, परंतु इथलं सीट हे भाजपचं नसणार आहे, हे फक्त मनसेचं असणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेबरोबर खांद्याला खांदा लावून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, स्वाभिमानी पक्ष, RPI कवाडी गट आणि मित्रपक्ष सर्वजण आमच्या बरोबर आहेत. त्याचबरोबर ही निवडणूक किशोर शिंदेंची नाही, ही निवडणूक कोथरूडकरांची आहे, ही निवडणूक कोथरूडकरांनी हातात घेतलेली आहे, ही निवडणूक कोथरूडकरांच्या सन्मानाची आहे, ही निवडणूक कोथरूडकरांच्या स्वाभिमानाची आहे. माझा जन्म कोथरूडमध्ये झाला आहे,
माझ्या वडिलांचा जन्म कोथरूडमध्ये झाला आहे. आज आम्ही इथं 1925 पासून आहेत, परंतु आज माझा प्रचार केला जातो कोथरूड इथला. किशोर शिंदे इथला स्थानिक नाही, किशोर शिंदेना मुळशीकर मदत करणार नाही, किशोर शिंदेना अमुकामुक मदत करणार नाही. जे माझ्या विरुद्ध अपप्रचार करतात त्यांच्याबरोबर काही लोकांनी भांडणसुद्धा केलं, परंतु माझ्याकडे पुरावा आहे. मी इथला आहे, दादांचा पुरावा आहे का इथला आहे ते? दादांचा पुरावा आहे कोल्हापूरचा. दादांनी फॉर्म भरताना पण सांगितलं आहे मी कोल्हापूरच्या एसटी स्टँडपासला रहिवाशी आहे, मी तर कोथरूडचा रहिवाशी आहे, मी तर कोथरूडचा ग्रामस्थ आहे, मग मी कुठला लांबचा आहे? आज तुम्हाला अर्ध्या रात्री जर कोणाला समस्या आली, तुम्हाला आमदाराची गरज पडली, पूर्वी आमच्या चंद्रकांत मोकाटे या ठिकाणी होते, लोक सहज त्यांना भेटायला जात होते. मेधा कुलकर्णी होत्या, त्यांच्याकडे सहज जात होते. उद्या जर चंद्रकांत दादा पाटील आले तर कुठं कुठं भेटणार आहे? आज ते लोकांना सांगतात मी कोथरूडमध्ये भाड्याने घर घेतले, पण कोथरूडमध्ये नाही घेतलेलं. त्यांना कोथरूड मतदारसंघसुद्धा माहीत नाही, त्यांनी खडकवासला मतदारसंघामध्ये घर घेतलेले. मध्यंतरी लेले साहेबांनी जे क्रिकेटर आहेत त्यांनी दादांची मुलाखत घेतली आणि दादांना त्यांनी प्रश्न विचारले पाण्यासंदर्भात. ज्या वेळेला आम्ही 10 वर्ष नगरसेवक होतो या ठिकाणी पाण्याची समस्या नव्हती. आज महापालिकेची सत्ता बदलली आणि या ठिकाणी पाण्याची समस्या निर्माण झाली. पाण्याची समस्या पहिल्यापासून पुणेकरांना आणि कोथरूडला कधीच नव्हती, त्याचं नियोजन महत्त्वाचं होतं. आज 11 ते 12 TMC महानगरपालिकेचा करार आहे, परंतु आपण वापरतो 14-15 TMC. 17 TMC पाण्याचा करार आपला आहे, तो पेंडिंग आहे. पहिल्या पालकमंत्र्यांनी सुद्धा काही केलं नाही आणि आत्ताचे पालकमंत्री दादा यांनी सुद्धा काही केलं नाही, म्हणजे आमचा पाण्याचा प्रश्न कधी सुटणार आहे? दादांनी सांगितलं पाहिजे. त्यांना जेव्हा मुलाखत घेतली त्यावेळेला दादांनी सांगितलंय की भीमा आस्केट, ज्याला भामा आस्केट म्हणतात त्यांना त्यांनी भीमा आस्केट म्हटलंय. त्यांनी सांगितलंय पुण्यामध्ये 5 दिवस पाणी येतंय. दादांचा होमवर्क कमी आहे, दादांचा पुण्याचा अभ्यास कमी आहे. आपल्याकडे रोज पाणी येत आहे, परंतु कधी कधी फक्त गुरुवारी पाणी येत नाही. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे, जे पालकमंत्री 6 महिने झाले त्यांना पुण्याची काही समस्या माहिती नाही, तर आपल्या कोथरूडची समस्या त्यांना कशी माहिती पडणार? मी कायम चेष्टेने म्हणत असतो, पत्रकारांना सांगत असतो की आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती या ठिकाणी आहे, पुतळा आमच्या या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जर दादांना एक 2-व्हीलर दिली आणि त्यांना सांगितलं दादा तुम्ही इथं उभं राहा, तुम्ही कर्वेनगरला जरा जाऊन या, किंवा तुम्ही बाणेरला जाऊन या, तुम्ही बालेवाडीला जाऊन या, तुम्ही सुतारवाडीला जाऊन या, तुम्ही पाषाणला जाऊन या, तुम्ही केळेवाडीला जाऊन या, किंवा तुम्ही सुतारवाडीला जाऊन या, शास्त्रीनगरला जाऊन या, किंवा ढानुकर कॉलनीला जाऊन या, दादांना कळणारच नाही. दादांना जोपर्यंत मागं PA असणार नाही किंवा जोपर्यंत समोरची गाडी असणार नाही तोपर्यंत दादांना समजणार नाही की मला जायचं कुठं. ज्या माणसाला कोथरूड माहिती नाही, ज्या माणसाला कोथरूडचे प्रश्न माहिती नाही, ज्या माणसाला कोथरूडचा भाग माहीत नाही, ज्या माणसाला कोथरूडची ओळख नाही, ज्या माणसाला कोथरूडच्या माणसाची ओळख नाही, त्या माणसाला आपण इथली सत्ता देऊन त्यांना फक्त वरती जायचं आहे, त्यांना फक्त आमदार बनायचं आहे, त्यांना फक्त मंत्री बनायचं आहे, ह्या दृष्टिकोनातून ते या ठिकाणी आलेले आहेत. दादांचं आमदारकी अजून 1 वर्षाची आहे. मध्यंतरी एक SMS फिरत होता कोथरूडकरांना संधी 3 आमदार बनवण्याची. एक दादा पडले तरी दादा अजून 1 वर्ष आमदार आहेत. 2 विधान परिषदेच्या माध्यमातून मेधाताई कुलकर्णींना आमदार करू शकतात आणि 3 लोकांनी निवडून किशोर शिंदेंना आमदार करू शकतात, म्हणजे 3-3 आमदार या ठिकाणी होऊ शकतात. त्यामुळे आपण ठरवायचं आपल्याला करायचं काय, आपण ठरवायचं आपल्याला कोणाच्या बरोबर जायचंय, कारण की या ठिकाणी इतक्या समस्या आहेत. आज शिवसृष्टी आमच्या कचराडप्पा या ठिकाणी होणार होती. 2007 दीपक भाऊ मानकरांच्या पुढाकाराने दीपक मानकर, मी, पृथ्वीराज सुतार, मुरलीधर मोहोळ तिडके, त्याचबरोबर बंडू शेटकेमसे आणि राजाभाऊ गोरडे, आम्ही सर्वांनी ठराव दिला
आणि शिवसृष्टी त्या ठिकाणी व्हावी म्हणून सांगितलं. सल्लागार नेमला, सल्लागार नेमल्यानंतर देसाईंच्या आम्ही स्टुडिओमध्ये जाऊन आलो. सगळ्या गोष्टी पुढं चालू होत्या आणि जेव्हा महानगरपालिकेची सत्ता बदलली, सत्ता बदलल्यानंतर त्या ठिकाणची शिवसृष्टी गायब झाली. त्यांनी सांगितलं या ठिकाणी शिवसृष्टी नाही करायची, या ठिकाणी मेट्रोचं डेपो आलं पाहिजे. चला आम्ही मान्य करतो मेट्रोचं डेपो आलं पाहिजे, शिवसृष्टी कुठं करायची? शिवसृष्टी चांदणी चौकात करायची. मग चांदणी चौकामध्ये BDP झोनमध्ये शिवसृष्टी करायची. मग BDP झोनमध्ये आपल्याला शिवसृष्टी करता येईल का? त्या ठिकाणची जमिनी ताब्यात घेतल्यात का? त्या ठिकाणी लोकांना जमिनीच्या बदल्यात मोबदला दिलाय का? काही केलं नाही म्हणजे शिवसृष्टी शून्य.